मी काल उल्लेख केला, शिक्षण मंडळ बरखास्त झाले, ती स्वायत्त बॉडी आहे, त्याचं त्याच्यावर प्रशासनाचं नियंत्रण राहत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो अशा प्रकारच्या संकल्पनेच्या माध्यमातून शिक्षण मंडळ बरखास्त झाले मसाल बरं ना? चला हरकत नाही, शिक्षण मंडळ बरखास्त झालं पण शिक्षण समिती ठेवायला हरकत आहे, मी आग्रह धरला आहे. प्रश्न असा आहे की जर का भ्रष्टाचार होणार असेल तर मग राज्य सरकारमध्ये भ्रष्टाचार आहे, मग राज्य सरकारसुद्धा कॉन्ट्रॅक्टवर चालवायला द्या ना. बघ प्रवीणजी, भ्रष्टाचार सगळीकडे आहे, पण बाब असे की सगळेच त्या ठिकाणी भ्रष्टाचारी नाहीत. उडदा माझी काले गोरे, ह्या नवी मुंबई महापालिकेच्या शैक्षणिक दर्जा वाढण्याकरता जी कारणीभूत झाली त्याबद्दलचं मी एक प्रकर्षाने मला आठवणारे रामभाऊ विचारे उद्योगपती, आता 500 कोटी म्हणजे घरायचा तो उद्योगपती आहे, या नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण मंडळाचा तो सभापती होता. माझी आपले महापौर सुधाकरजी सोनावणे ह्या मंडळाचे सभापती होते. ई ए पाटील सर, ज्यांचे सी ए ज्यांच्याकडून शिकलेली असे हजारो विद्यार्थी आहेत, असे ई ए पाटील सर या शिक्षण मंडळाचे सभापती होते. एकूणच त्या संस्कारातून ही नवी मुंबई महापालिका मोठी झाली, नवी मुंबईचा शिक्षणाचा दर्जा वाढला. निश्चितपणे त्या सभापतींच्या बरोबर या ठिकाणी त्याच्यामधला जवळजवळ 75% वाटा तुमचा आहे, तो शिक्षकांचा आणि प्रशासनाचा त्यावेळच्या. आता म्हणून मी माझं मी मसाल कसं जे मंदातायांनी सांगितलं तेच माझं म्हणणं आहे की अरे तुम्ही एकदा स्ट्रक्चर तयार करा ना. ठोक पगारा रोख पगार टेम्पररी रिटायर्ड होण्याच्या वयात आल्यानंतर तरीसुद्धा ते ठोक पगार रोख पगार, ही कुठली पद्धत झाली? मी गेल्या आठवड्यापूर्वी माननीय आयुक्तांशी माझी चर्चा झालेली आहे. त्या बैठकीला मी मुद्दामहून पूर्वीचे शिक्षणाधिकारी कडूसकरांना बोलवली होती आणि आताचे आपले शिक्षणाधिकारी घनवटसुद्धा त्या मीटिंगला होते. मी सांगितलेले 123 आपल्या बालवाड्यात, बरोबर आहे की नाही? 111 वार्डमध्ये असलेल्या बालवाड्या एकूण स्ट्रक्चर तयार करा ना. आयुक्त शिक्षणाधिकारी त्याच्यानंतर सहाय्यक शिक्षणाधिकारी तिथून हेडमास्टर किती, शिक्षक किती, विद्यार्थ्यांची संख्या किती, त्या अनुषंगाने एक फॉर्म्युला काढा ना. हे तर टेम्पररी ना, आता हे या लोकांना आपण जर परमनंट केलं तर कोणी जरी एखादा बाहेरचा जर उमेदवार गेला कोर्टामध्ये तर त्याला स्थगिती येते. अरे शेवटी प्रत्येक गोष्टीला एक मार्ग असतो. माझं म्हणणं तुम्ही निर्णय घ्या, तुम्ही त्या ठिकाणी शासनाकडे पाठवा. शिक्षण सचिव, शिक्षण मंत्री, माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडून त्या गोष्टी करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, आम्ही करून घेऊ. पण तुम्ही प्रस्ताव पाठवा तर खरं. आणि मग या ठोक पगार रोख पगार या लोकांनी, म्हणजे काही लोकांनी मला सांगितलं की साहेब आता आम्ही काय तर मी तर रिटायर्ड च्या संपूर्ण मार्गाला लागलेलो, आमचा कधी विचार होणार आहे का? नाही व्हायला पाहिजे. नवी मुंबई महापालिकेला भिकारी विचाराची महापालिका नाही, ही समृद्ध विचाराची महापालिका आहे. या ठिकाणी कसल्या गोष्टीची कमतरता होणार नाही. आणि म्हणून मसाल साहेब तुम्ही माननीय आयुक्त मोदीशी आता आले आयुक्त तुम्ही ते मी पण आम्ही कानात त्यांना सांगूच, परंतु तुम्ही आयुक्त मोदींशी बोला आणि या बाबतीमध्ये एकूण एक जो या ठिकाणी आपल्या बालवाडी शिक्षक आहेत, अंगणवाडी शिक्षक अंगणवाडी महिला म्हणतात आपण, काय म्हणतो त्यांना, साफसफाई कामगार, महापालिकेच्या आरोग्य विभागामध्ये काम करणारे आया दाया वॉर्डबॉय, अरे ही ऑनगोईंग सिस्टीम आहे, ही सिस्टीम कधी संपणारी नाही आहे. तुम्ही जर ज्या दिवशी तुम्ही निर्णय घ्याल आणि मनाची निश्चय केला तर त्याच्यातून मार्ग निघू शकतो, याविषयी माझ्या मनात कसली शंका नाही. फक्त मनाची इच्छा असली पाहिजे, विल पॉवर असली पाहिजे. दुर्दैवानं ती विल पॉवर अन्य गोष्टी करता तुमच्याकडे वेळ आहे. मी आयुक्तांना मतदान रोखठोक बोललेलं आहे, अन्य गोष्टी करण्याकरता तुमच्याकडे वेळ आहे आणि ह्या गोष्टी करण्याकरता का, कारण हे दुबले लोक आहेत, विचाराने दुबले, म्हणजे सत्य हात त्यांच्यात सामर्थ्य काय, तुमच्याकडे मॅक्झिमम काय करतील, उपोषणाला बसतील,
एखाद्या दिवशी त्या ठिकाणी रस्ता रोको करतील, त्याच्या पलीकडे ते काय करू शकत नाहीत. आणि म्हणून अति अंत न बघता, म्हणजे मी ह्या विषयावर स्पेशली ह्या नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभाग, मराठी विभाग, इंग्रजी विभाग, उर्दू, हिंदी या सर्व विभागाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी ठोस अंतिमतः एकदा सिस्टीम करून टाका की पुन्हा त्या ठिकाणी जशी विद्यार्थी संख्या वाढेल जाहिरात करा, इंटरव्ह्यू घ्या, शिक्षकांची नेमणुका करा. मग ऐनवेळी ह्या कुठून सिस्टीम सुरू झाली तुम्ही इन टाईम त्या गोष्टीचा अंदाज न घेता त्या ठिकाणी या गोष्टी केल्या नाहीत, म्हणून विद्यार्थी संख्या वाढली, चला मग ठोक पगार रोख पगार या तुम्ही भरती करा. म्हणजे त्यांना म्हणते आता जर परमनंट केलं तर काय बॅकडोर एंट्री. आता तसे नाही नाही म्हटलं तरी नवी मुंबई महापालिकेमध्ये एंट्री कोणाची नीट होते, कुठली नियमावली पाळली जाते, राज्य शासनाने प्रशासनाचे जे नियमावली आहेत, किती आयुक्त इथले, उपायुक्त किती इथले, हा तालबंद राहिलेला नाही. जर का तिथे त्या ठिकाणी तुम्हाला नियमावली पाळता येत नाही, मग ह्या लोकांच्याकरता दिलदारी दाखवा ना जरा. आणि आम्ही आहोत ना या शहरातला उत्पन्नाच्या बाबी देणारे हे शहर संपन्न ठेवण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. या नार्वेकर साहेब या. बसा. बरं झालं तुम्ही आला, ते मी म्हणजे खरं म्हणजे आता माझं भाषण मी समजणार होतो 2 मिनिटांमध्ये, पण आता आता आणखी 2 मिनिटं जास्त करतो. बसा मॅडम, बस. नार्वेकर साहेब, शिक्षकांचा सन्मान म्हणजे त्यांना आनंद देणं, मानसिक आनंद देणं, आणि आपल्या कृतीतून ज्या काही प्रक्रिया घडेल त्याच्यातून त्यांना सर्वार्थानं कुटुंबामध्ये सौख्य वगैरे मिळणं म्हणजे शिक्षकांचा सन्मान असं मी समजतो आणि आम्ही सगळे समजतो. मी मगाशी आपल्या मसाला साहेबांना आणि आपल्याशी माझी नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभाग आणि शिक्षकांच्या भरती याच्याविषयी स्पेशल चर्चा झाली आपल्याशी. त्यावेळेला घनवटजी तुम्ही होतात, कडूसकरांना मुद्दाम बोलवलं होतं, आणि म्हणून माझी विनंती आज विनंती वजा आपल्याकडे मागणी आहे की एकूणच नवी मुंबई महापालिकेच्या सगळ्या शाळा तिथले विद्यार्थी त्या अनुषंगाने आज ठोक पगार रोख पगार टेम्पररी या सगळ्यांचा लेखाजोखा घ्या. स्पेशल परीक्षेचा तुम्ही पेपर तयार करा, शिक्षण सचिवांकडून, शिक्षण मंत्र्यांकडून, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून त्याला मान्यता आणण्याचं काम आम्ही करू. कारण प्रश्न असा आहे की शेवटी ही रिटायर्ड होताना जर त्या ठिकाणी परमनंट होणार असेल त्याचा फायदा काय? आज हा विषय नाही काढत, हा विषय कधीच निघणार नाही, याची चर्चाच होणार नाही. आणि म्हणून आज या सगळ्यांच्या वतीनं शिक्षण दिन जर पुढच्या वर्षी जर आनंदाने साजरा करायची इच्छा असेल ना, तर या सर्वांच्या वेतनाचा म्हणजे वेतन वाढणं, आणि माझं तर म्हणणं आहे की वेतन कशाला, एकदा फॉर्म्युला करा. गेल्या 8 वर्षापासून ज्यांनी शिकवलं, जर 3 चौक 13 शिकवलं, 3 चौक 13 गेलं असेल ते, आता त्यांच्या परीक्षा निश्चितपणे घ्या. पण आता अजून किती वर्ष त्यांना म्हणजे नाही बॅकडोर एंट्री नको, अजून पुन्हा परीक्षा घेऊ आपण, प्रसिद्धी करू, ह्या ह्याच्यात पडू नका. तुम्ही एक फॉर्म्युला शॉर्टकटचा काढा, तुम्ही प्रस्ताव पाठवा राज्य शासनाकडे, आम्ही राज्य शासनाच्या लोकांना यांच्या मनातल्या वेदना त्या ठिकाणी सांगू आणि तुम्हाला आम्ही पाठिंग म्हणजे सपोर्ट करू, जेणेकरून आपला शिक्षण विभाग समृद्ध झाला पाहिजे. भविष्य पुढच्या वेळेला, पुढच्या वर्षी आम्ही आहोत अजून, कारण नोव्हेंबरमध्ये आमची निवडणूक आहे, म्हणजे 1 वर्ष आम्ही पुन्हा शिक्षक दिला नाही राहत, त्यावेळेला तुम्हीच राहा आयुक्त म्हणून, मसाल की तुम्हीसुद्धा म्हणजे अतिरिक्त आयुक्त राहा आणि सगळी राहिलेली इथली डायस्वरची सगळी इथंच राहा, परंतु या लोकांना आनंदी करा,